विद्यार्थी मित्र शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये तर्क व अनुमान हा एक घटक आपल्याला असतो आणि त्यामध्ये उपघटक घनाकृती ठोकळे याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये एकावर एक असे घन असतात, तर त्या घनांची संख्या ही ठोकळ्यांची संख्या किंवा पृष्ठभागाची संख्या अशा प्रकारचे प्रश्न यावर विचारलेले असतात. आता यामध्ये आपण एक प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन ठोकळे आहेत, तर याचं उत्तर आपल्याला शोधायचं. या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत. 1 16 2 21 3 17 आणि 4 20. तर यापैकी कोणता योग्य पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा. तर आता बघा, या आकृतीमध्ये आपल्याला जे समोरच्या ठोकळे दाखवलेले आहेत, तर ते समोरचे ठोकळे 1 2 3 आणि 4 5 6 7 आणि 8 9 10 11 आणि 12, तर हे 12 ठोकळे या ठिकाणी आपल्याला दिसतात समोर. त्याचबरोबर ए हा ठोकळा जो आहे, तर ए हा ठोकळा या ठोकळ्याच्या खाली, ए आणि ए या ठोकळ्याच्या खाली 1 2 3 4 असे हे 4 आणि 1 अशा प्रकारचे एकूण 5 ठोकळे. त्यानंतर बी या ठोकळा हा ठोकळा बघा, तर बी हा ठोकळा आणि बी या ठोकळ्याचा म्हणजे बी हा ठोकळा या ठिकाणी आहे, तर बी या ठोकळ्याचा ठोकळा आणि त्या खाली 1 2 3 असे हे 3 आणि बी असे एकूण 4 ठोकळे. आता या सर्वांची आपण जर बेरीज केली तर 12 आणि 5 17 17 आणि 4 21, तर 21 ठोकळे या आकृतीमध्ये घन ठोकळे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर या ठिकाणी आता पर्याय पहा, 2 नंबरचा पर्याय जो आहे, तर 2 नंबरचा पर्याय 21 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या लाकडी ठोकळ्याला एकूण किती पृष्ठभाग आहे, या प्रकारचा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2017 साली आपल्याला विचारलेला होता. तर आता एक पृष्ठभाग सांगायचे आपल्याला आणि त्याचे पर्याय 1 15 2 13 3 16 आणि 4 11 अशा प्रकारचे पर्याय. तर आता या ठिकाणी आपल्याला पृष्ठभागांची संख्या मोजायची. तर आता आपण या ठिकाणी लिहून सुरुवात करू. एक हा एक पृष्ठभाग, त्यानंतर हा दुसरा पृष्ठभाग, त्यानंतर हा तिसरा पृष्ठभाग, त्यानंतर या ठिकाणी हा चौथा पृष्ठभाग, त्यानंतर या ठिकाणी हा पाचवा पृष्ठभाग, त्यानंतर हा सहावा पृष्ठभाग, त्यानंतर या ठिकाणी हा सातवा पृष्ठभाग आणि हा संपूर्ण ठोकळ्याचा पृष्ठभाग समोरची जी बाजू दिसते तर हा संपूर्ण 8, त्यानंतर या ठिकाणी हा सातवा पृष्ठभाग आहे तो 9, त्या ठिकाणी नंतर या ठिकाणी एक सपाट पृष्ठभाग आहे तो म्हणजे 10, या ठिकाणी एक सपाट पृष्ठभाग आहे तो म्हणजे 11, त्यानंतर या ठिकाणी एक सपाट पृष्ठभाग आहे तो म्हणजे 12, त्यानंतर हा एक सपाट पृष्ठभाग आहे तो म्हणजे 13, त्यानंतर हा एक सपाट पृष्ठभाग आहे तो म्हणजे 14, आणि या आकृतीच्या पूर्ण पाठीमागे हा एक ठोकळा आहे पृष्ठभाग आहे तो म्हणजे 15. असे एकूण या आकृतीमध्ये आकृतीला 15 पृष्ठभाग आहे आणि 15 हा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा पर्याय, हा 15 हे आपलं योग्य उत्तर आहे.